ओपनिंगची जोडी आपण पाहिली आहे ना, तर जी वाघोबा टीम कडून येताना पाहायला मिळते आपल्याला. हेमंत आणि वैभव ही जोडी आपल्याला आहे ऍज अ ओपनर खेळाडू म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलंय. गोलंदाजी ट्रॅकवर पंच आपण पाहिले, जयेंद्र वाघे सज्ज झालेत. पहिला चेंडू शॉर्ट दिले होता पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉर्ट हवेतून चावलाय, परंतु झेल क्रिएट केला गेला होता, निर्माण झाला होता, तो कंप्लीट करता आला नाही आहे. आणि एमबी स्पोर्ट्स बागपाडा टीम आपण पाहिली आहे, तर पहिल्या चेंडूवर आपण पाहिला मिसफील्ड करताना पाहायला मिळाली. गोलंदाजांचं जर विश्लेषण करायचं झालं तर पहिलं षटक घेऊन सज्ज झाला आहे संदीप. उलटॉस चांगला फटका पाहायला मिळतोय, फिल्डर डीप मध्ये आहे, डीप कव कॉर्नर क्षेत्रामध्ये एकदम मी आहे, दुसऱ्याचा प्रयत्न हा ना, मात्र आपण पाहू शकतो कम बॅक करावं लागणार होत आणि कम बॅक केलं, परंतु बॅकअप जे गोलंदाजाला करता आला नाहीये व्यवस्थित, आणि तेच कारणामुळे आपण पाहू शकतो एक चान्स आला होता मात्र रनआउटचा, तो चान्स कम्प्लीट करू शकले नाहीये. फलकच्या प्रमाणे आपण पाहू शकतोय दोनच्या आकड्याने पुढे सरकलं गेलं. फिर से वही शॉट खेळला चाहते थे, इस बार विकेट कीपर है महेश थे, लेकिन महेश के हाथों में से कैच टूटता हुआ, कहीं ना कहीं तीन गेंदों में तीन मौके यहाँ पे गेंदबाज ने पैदा किए, लेकिन उन मौके को भुना नहीं पाई एमबी की टीम, और इन्हीं मौकों की दरकार रहेगी. अगर ऐसे मौके आप गवाओगे तो शायद ये मुकाबला भी आपको गवाना पड़ सकता है. आणि अशा पद्धतीचं क्रिकेट आपण पाहू शकतो, तर खराब परफॉर्मन्स राहिले तर कदाचित तुम्ही बॅकफुटला जाऊण्याची दाट शक्यता मात्र इथे पाहायला मिळेल. पुढील बॉल पाहतोय आपण, पुढे एकदा हवेत आहे, इथे झेलचा चान्स निर्माण झालाय, मात्र या वेळेला ती चुकी होणार नाहीये, ती पहिल्या जवळजवळ तीन चेंडू मध्ये होताना पाहायला मिळाली. आत्ता मात्र आपण पाहिलं सुंदर कॅचिंग पोझिशन पाहायला मिळालं, आणि 30 यार्डच्या खेळाडूमध्ये आपण पाहिला तिथे एक चांगला झेल पकडला गेला, आणि फलंदाज मात्र पहिला बाद केला जातो, पहिला धक्का बावनगा बी टीमला मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. रोहन न्यू बॅटर इन होतोय मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वर खेळण्यासाठी. इथे पाहिलं आपण तर अतिशय चांगला फटका, मात्र चेंडूने मात्र दिशा बदलली, दशा बदलली, आणि थेट चेंडू मात्र कन्वर्ट झालाय 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे, शेवटचा चेंडू आहे. जरूर थोडीशी दुखापत होताना पाहायला मिळते, कारण की जितका वेगाने चेंडू मात्र निघाला होता बॅट च्या रडारमधून, आणि तोच पकडण्याच्या प्रयत्नामध्ये, आणि जग तिथे आपण पाहू शकतोय या टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिला तर अनेक वेळा असं चित्र पाहायला मिळत असतं, आणि तेच चित्र पाहायला मिळते की थोडीशी दुखापत होताना पाहायला मिळते, इंजुरी जर त्या खेळाडूला. बाकी बच्चे मैदान की अंतर ना जाय, चलो तर डेफिनेटली आपण पाहू शकतो इथे थोडीशी दुखापत जाणवते खेळाडूला. परंतु या पहिल्या षटकामध्ये आत्तापर्यंत जर विश्लेषण करायचं झालं तर 5 चेंडूमध्ये काय घडलंय, तर पहिल्या चेंडूवर ते झेल निर्माण झाला होता, दुसऱ्या चेंडूवर सुद्धा झेल निर्माण झाला होता, तिसऱ्या चेंडूवर सुद्धा झेल निर्माण झाला होता,
आणि चौथ्या चेंडूवर सुद्धा झेल निर्माण झाला होता, मात्र तो पकडला गेला. आणि पाचव्या चेंडूवर सुद्धा झेल निर्माण झाला होता, परंतु तो चौकार गेला. तो सातामध्ये आपण पाहू शकतो दुखापत होताना पाहायला मिळाला. 30 इयर सर्कल म्हणजेच मिड ऑफला असलेल्या खेळाडूच्या हातावर लागून चेंडू नक्कीच जाताना पाहायला मिळाला. आता शेवटचा चेंडू आहे या षटकामध्ये, मॅन्ड्रेंट्री पावप्लेचं षटक आहे. धावफळक आहे 9-9 घरामध्ये. 9 आकडा आला की लगेच समोर येतोय तो म्हणजेच 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस म्हणून आपण या संपूर्ण भारत देशामध्ये साजरा करतोय. अभिमानाचा आणि नक्कीच आपण पाहिलं परंपरेचा आणि गर्वाचा दिवस म्हणून ओळखला जातोय तो म्हणजे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस. आणि तो 9 आकडा सध्या तरी स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतोय. आता पाहतोय आपण की हा शेवटचा चेंडू असणार आहे. या शेवटच्या चेंडूवर किती धावांची मोहर लगावली जाईल. आणि इथून धाव फळकायला मात्र पहिल्या षटकामध्ये किती धावसंख्येपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. लेगवर टाकलेला चेंडू नक्कीच अगदी बॅटच्या रडार मध्ये टक्कन उडून दिले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुंदर फटका, सुंदर शॉट, A1 क्वालिटी ब्रँडेड फटका, षटकार 6 धावा. धन्यवाद डी जे. चला टीम मीटिंग कमी करा आणि लगेच आपण पाहू शकतो आपला गोलंदाज चूज करा. MB टीम आपण पाहिली, पहिलं षटक फिनिश झालं. पहिल्या षटकामध्ये एक मोठी सुरुवात मिळाली, तब्बल 15 धावांची सुरुवात. आणि ज्याच्यामध्ये योगदान आपण पाहिलं तर मिस्टर रोहन या खेळाडूचं तितकंच भरपूर आणि चांगलं राहिले, कारण की पहिल्या 2 चेंडूला फेस करत असताना षटकार चौकारांची आतिषबाजी करत असताना पाहायला मिळते. वागोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी टीमच्या माध्यमातून जवळजवळ आपण पाहू शकतो आहे की वागोबासवर ब्राह्मणगाव टीम ज्या अनुषंगाने मात्र आज एका चांगल्या इराद्याने इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आणि त्याच इराद्यांना मात्र पंख लावण्याची एक आशा आणि एक आशेची किरण आणि एक उम्मीद घेऊन मात्र आज या एकुरा ट्रॉफीमध्ये इथे सज्ज झालेली आहे. MB टीम पाहिली आपण तर महेश बाळंगे असतील आता जे दुसरं षटक घेऊन येताना पाहायला मिळतील. आणि स्ट्राईक एंडकडे आपल्याला आता पाहायला मिळतील फलंदाज हेमंत. डीप मध्ये आता प्रोटेक्शन पाहायला मिळतं, डीप लॉंग ऑन पाहायला मिळतो, डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर डीप काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. त्याचप्रमाणे थर्ड मॅन पाहायला मिळतोय 38 सर्कलमध्ये पॉईंट, 38 सर्कलमध्ये शॉर्ट कव्हरला खेळाडू, 38 सर्कलमध्ये आणि मिड ऑफ लॉवर ठेवलाय. धीमा गतीने टाकलेला चेंडू महेश बाडांगे यांची खासियत ही आहे, कारण की चेंडूमध्ये गती कमी देत आहेत, परंतु फिल्डिंगमध्ये अशा प्रकारचं प्रदर्शन असेल तर MB महेश बाळंगे यांना सुद्धा विचार करावा लागेल. ओ या वेळेला मात्र आपण पाहू शकतोय भरपूर खराब क्रिकेट खेळलं जात आहे. आणि नक्कीच इथे आपण पाहू शकतो तू तू मै मै होत असताना पाहायला मिळाला, त्याचा फायदा उचलला गेला. आणि MB स्पोर्ट्स बागपाडा टीमच्या माध्यमातून खराब फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. आणि त्याचंच प्रत्यय आपण पाहतोय की फळकावर इथून कम्प्लीट केल्या गेल्या 4 धावा. 4 धावा चोरल्या गेल्या तिथे आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. म्हणजेच महेश बाडांगे यांची जी मेहनत होती आहे ना, गोलंदाजी चांगली करतोय परंतु आपल्याला साथ मिळत नाही आपल्याच खेळाडूंची, त्याचमुळे आपण पाहू शकतो की इथे आपल्याला फटका लागू शकतोय. विचार करावा लागेल या सगळ्या गोष्टींचा. पुन्हा एकदा आपण पाहिलं थोडीशी स्लो रन पद्धतींची चेंडू हाताळला होता, गती मध्ये मिश्रण आणतात. इथे आता अडचण निर्माण होऊ शकते कदाचित, परंतु नाहीये नाहीये, इथे आपण पाहिले संधी साधली जातीये. थोडस मात्र आपण पाहतो वेळ होता आणि त्या वेळेला मात्र पाहणी केली आणि त्यांच्यानंतर आपण पाहू शकतोय तर इथे अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. म्हणजे वागोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी टीम आपण पाहिली ना तर एक स्ट्रॅटर्जी, एक रणनीती, एक गेम प्लॅनिंग करून खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळते. MB स्पोर्ट्स टीमच्या माध्यमासमोर म्हणजे ज्या माध्यमातून आत्तापर्यंत जर पाहिलं ना तर एक सकारात्मक विचार, कारण ती कोणत्याही चेंडूवर आपण पाहू शकतोय ना तर आता मात्र रिस्क आहे, परंतु ती रिस्क मात्र बाजूलाच ठेवून मात्र आपण पाहू शकतो फायद्याचा जास्त विचार केला जातो. आपला फायदा कुठे आहे त्या गोष्टीकडे फोकस करून आपण पाहू शकतो. इथून धावा मात्र अर्जित करण्याचा प्रयत्न करतात सध्या तरी हे 2 बॅटर्स. हा फटका हवेत आहे, लॉंगांचा खेळाडू पुढे येतोय, झेलची संधी डेफिनेटली मात्र इथे सफलता मिळते महेशला. आणि महत्वाची विकेट मात्र प्राप्त केली जात आहे आणि रोहनला मात्र डगआउटच्या दिशेने परतावं लागतंय.
डेफिनेटली आपण थँक्यू डीजे सन्माडी आणि निशांतजी म्हात्रे आणि त्यांचे सहकारी नक्कीच इथे दाखल झाले आहेत. वेलकम निशांत दादा, मनपूर्वक स्वागत असेल आपलं ऐकविरा ट्रॉफी 2024 मध्ये. आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच पाहतोय आपण एम बी स्पोर्ट्स बागपाडा विरुद्ध वागुबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी टीम, आणि दोन्ही टीमच्या मध्ये ही एक महत्वपूर्ण लढत पाहायला मिळते. पहिल्या फेरीचा हा पाचवा मुकाबला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर बाद होणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला होता, हेमंत बाद झाला होता, कारण की रोहन हा मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळी आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न केला होता. भावेश असतील जे स्ट्राईक एंडकडे खेळाडू जे नुकतंच दाखल झाले त्याचा 4th क्रमांकावर खेळण्यासाठी. जेव्हा आपण पाहतो की पहिला दुसरा तिसरा म्हणजे पहिले टॉप ऑर्डरचे खेळाडू आपण पाहिले ना, तर लवकर बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डरवर जबाबदारी येते, आणि तोच मिडल ऑर्डरचा क्रम मात्र 4th क्रमांकापासून सुरुवात होती आहे. आणि त्या 4th क्रमांकावर भावेश आलेत आणि त्यांना एक चांगली इनिंग खेळायची आहे आपल्या टीमसाठी. धीमागतीने टाकलेला चेंडू पिक करून शॉट खेळलाय, परंतु हवेत आहे. खेळाडू मात्र आपण पाहतोय आपल्या अंदाजामध्ये सुंदर कॅचिंग पोझिशनमध्ये झेल टिपतोय, आणि महत्वपूर्ण धक्का मात्र इथे आपण पाहिला तर तिसरा ब्राह्मणगाव टीमला मैदानाच्या आतमध्ये बसताना पाहायला मिळतोय. धावफळकावर 21 धावा असताना षटकाचा जर विचार करायचा झाला तर महेश बाडांग यांचं षटक अप्रतिम राहिले. जर पहिल्या चेंडूवर जर 4 धावा बाजूला सोडल्या तर 29 आपण पाहू शकतोय. त्यानंतर उर्वरित जे 4 चेंडू फेकलेत त्याने जवळजवळ 2 धावा दिल्यात, म्हणजे एकूण टोटल 5 चेंडूचा खेळ झाला आहे. आणि त्याचमुळे आपण पाहू शकतोय की धावफलक असं वाटत होतं की कदाचित आणखीन मोठा होऊ शकतोय, परंतु गेम चेंजिंग आणि स्लोअर वन धीमा गतीची जी गोलंदाजी आहे आणि ती गोलंदाजीच्या समोर मात्र आपण पाहिले ताकद वापरण्याचा प्रयत्न, आणि आपण पाहूत अयशस्वी होताना पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू या वेळेला मात्र आपण पाहू शकतोय व्हाईट बॉलचा इशारा, मात्र लेग स्टंपच्या बाहेर वळणारा चेंडू पाहायला मिळाला. एम बी महेश बाडांगी आपण पाहतोय तर अतिशय चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत केली आहे, कारण की त्यांच्या माध्यमातून 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त आपण पाहिले तर जवळजवळ 7 धावा त्यांनी खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवर चौकार जाऊन सुद्धा 4 धावा जाऊन सुद्धा म्हणजे चांगला कमबॅक आपल्या टीमसाठी त्याने करून दिलाय. शेवटचा बॉल असेल या वेळेला मात्र आपण पाहू शकतोय हवेत होता फटका, परंतु आपण पाहू शकतो या क्षणाला 1 धाव मिळणार आहे. 1 धावांशी धावफळकाचा आकार मात्र वाढताना पाहायला मिळाला. धावफळक 23 चेंडूंमध्ये 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय, आणि 2 षटकांमध्ये जवळजवळ 11.5 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे 23 धावा. 12 चेंडूचा खेळ आणखीन शिल्लक असेल. 12 चेंडूमध्ये आपण पाहू शकतोय इथून फलंदाजी कशी होते आणि कशी होणार आहे गोलंदाजी. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची, पंच इशारा करतायत तर नक्कीच पाणी पुरवा. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय की इथे जवळजवळ 2 षटकांमध्ये 23 धावा लागलेल्या आहेत, परंतु आपण पाहूया 2 षटकांमध्ये किती धावा येतील. बोलूया पुन्हा एकदा डीजेकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. धन्यवाद डीजे, आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं आणि सगळ्यांचं, VTCA यूट्यूब चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ओ या मॅचकडे षटक क्रमांक 3 अगदी ब्लॉक कॉलमध्ये चेंडूची हाताळणी केली होती. अनगटी फटका खेळला गेला होता. स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेने चेंडू वळवला गेला होता. संधी होती फलंदाजाकडे,
दोन धावा त्यांनी इथून जोडल्या गेल्या. टीमच्या टोटलमध्ये धावफलक 25 घरामध्ये इंटर होतो आहे. आणि इथून ज्या तिसऱ्या क्रमाच्या षटकाला जर सुरुवात करण्यासाठी विश्वनाथ आला होता आणि विश्व जिंकण्याच्या अनुषंगाने, मात्र आपण पाहू शकतो आहे विश्व नाही पण मी तर म्हणेन की हे मॅच जिंकण्याच्या अनुषंगाने गोलंदाजी तरी चांगली करावी. नक्कीच एमबी स्पोर्ट्स बागपाडा टीमला भरपूर फायदा मिळू शकतो आहे. विकेट टेकिंग गोलंदाजी करायला हवी एमबी स्पोर्ट्स बागपाडा टीम. आपण पाहिली आहे तर च्या अनुषंगाने आपल्या टीमसाठी जे फिल्डिंगमध्ये थोडंसं आपण पाहू शकतो आहे प्रदर्शन पहिल्या क्षणाला थोडंसं कमी होताना पाहायला मिळा, मात्र ते सुधारावं लागेल. फुलटॉस होता, नियंत्रणामध्ये फटका नव्हता. पुन्हा पाहिली आपण तर फिल्डिंग मात्र तोच विषय, मात्र आपण पाहिलं गंभीर बनला आहे आणि त्याचं प्रत्यय पाहायला मिळालं. दोन धावा मात्र मिळतील, सिंगल डबल मात्र आपण पाहिले तर क्रिकेटचं बेसिक म्हणून ओळखला जात आहे. आणि त्या सिंगल डबलला जोडून मात्र आपल्या टीमला मात्र आपण पाहिलं तर एक चांगलं तिसऱ्या षटकामध्ये दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतो आहे. नेक्स्ट मॅच अतिशय महत्त्वपूर्ण राहणार आहे, कारण की नेक्स्ट मॅचचा जर विचार करायचा झाला तर एकविरा आई चंडिका जुचंद राणी आई मोर्दी स्पोर्ट्स राजावली दरम्यान डॉट बॉल आला होता. डॉट चेंडू पाहायला मिळतोय, खडे खडे शॉर्ट अटेम्प करण्याचा प्रयत्न केला जातोय. वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मण गाव बी टीम एमबी स्पोर्ट्स बागपाडा टीमचा विचार करायचा झाला तर आता या तिसऱ्या षटकामध्ये त्याने थोड्या प्रमाणात का होईना मात्र आपल्या टीमला पटरीवर आणले, कारण की कमबॅक त्यांचं चांगलं झालं आहे. परंतु एक गंभीर विषय राहिला आहे, तो म्हणजे फिल्डिंग. मात्र आपण पाहिलं कोणत्या प्रकारचा फुटवर्कचा वापर केला जात नाही, तो इंटेंड मात्र दिसत नाहीये. डेफिनेटली आपण पाहिलं रोहन नावाचा जो खेळाडू आहे त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार फक्त दोन चेंडू खेळला गेलाय, त्याला स्ट्राईक कधी मिळेल हा मोठा प्रश्न असणार आहे, कारण की त्याने आत्तापर्यंत आपल्या टीमसाठी चांगला खेळ केला आहे परंतु त्याला स्ट्राईक काही मिळत नाही आहे. पुन्हा एकदा पाहिलं आपण तर स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची समाप्ती होताना पाहायला मिळत आहे आणि चांगलं षटक पाहायला मिळालं विश्वनाथ याचं 4 धावांचं या षटकामध्ये. फक्त आणि फक्त आपण पाहिलं पहिल्या 2 चेंडूवर आलेल्या 4 धावा, त्यानंतर उर्वरित सलगचे 4 चेंडू डॉट षटकाचे झाले समाप्ती. एकूण टीमची टोटल पाहिली तर 27 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात पाहायला मिळत आहेत. आता शेवटचे असतील 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये एक चांगला टार्गेट सेट करायचं आहे तर अप्रतिम कामगिरी करावी लागेल वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी टीमला. मात्र ते करण्यामध्ये होतील का यशस्वी पाहणार आहोत काय असणार आहे पुढची कहाणी. वळूया डीजेकडे, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. कम ऑन डीजे. थैंक यू. चलो मैदान के बाहर से चलना है, आपको गेंद लग सकती है. शेवटचं षटक असेल सूरज आणि जो खेळाडू स्ट्राईक एंडकडे असायला हवा वाघोबा स्पोर्ट्स टीमसाठी आणि मात्र तोच खेळाडू स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र आपण पाहू शकतोय पूर्णपणे मिस केला गेला होता चेंडू. इथूनच आपण पहिला धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न मात्र अपयशी ठरताना पाहायला मिळते. नॉट स्ट्राईक एंडचा खेळाडू मात्र आपण पाहू शकतोय धावांच्या शोधात, मात्र फसला गेला रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. आपण पाहिलं तर विनायक तिंडा मैदानाच्या आतमध्ये एक
थोडे जाणते खेळाडू. ओहो, या वेळेला मात्र गुड गाठ टेकून चेंडू दिलाय फेकून थेट चेंडू सीमारेखा पार. आणि पाहायला मिळतोय हा धमाकेदार 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 षटकार, 6 धावा. थँक यू डीजे, काय फटका पाहायला मिळाला. हो, इथे पाहायला मिळालं कमबॅक, कमबॅक नाही तर मोठं कमबॅक. ज्याने ठोकला षटकार मात्र त्यालाच मात्र त्रिफला करून मात्र धाडलं जात आहे पॅव्हिलियन बॉक्स मध्ये. आणि हा मोठा वाला पलटवार पाहायला मिळाला. तीन चेंडू टाकून झाले तर आणखीन 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढील मॅच दोन कडनं तर आपण रेडी राहायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. हा चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर फेकला गेलाय. पिचिंग आपण पाहिलं तर लगभग आपण पाहिले लेग स्टंपच्या बाहेर होते आणि पडल्यानंतर सुद्धा आपण पाहिलं तर तिथेच जाताना पाहायला मिळतोय. हे थोडंसं नियंत्रण चुकताना पाहायला मिळायला. जर नियंत्रण ठेवायचं असेल तर चांगला टप्पा शोधावा लागेल. सरळ बॅटच्या साहाय्याने चांगला आगाज आहे आणि नतीजा सुद्धा चांगला मिळतोय. स्टेट गाऊन डी गाऊन शॉट मिळतील 10-6 आणि एक नेत्रदीप फटका षटकार. थँक्यू. आता मात्र हा वयत आहे स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये संधी आणि कॉटन बॉलची संधी ती कम्प्लीट केली, विकेट मिळवली गेली. आणि इथूनच आपण पाहूया तर ज्या खेळाडूने षटकार ठोकला होता त्याची मात्र पारी समाप्त केली. तर इथून आपण पाहिलं शेवटचा चेंडू असेल आणि या शेवटच्या चेंडूवर मात्र किती धावा इथून अर्जित केला जातील. 40 धावा आहेत. विकेट किपर कर्णधार मात्र होते ते नक्कीच रेडी नव्हते या चेंडूसाठी. पुन्हा एकदा चेंडू मात्र फेकण्यासाठी सज्जवाबी गोलंदाजी ट्रॅकवर सुरजला. प्रत्येक एक खेळाडूचं योगदान आपण पाहिलं चांगलं राहिलंय, परंतु इथेच आपण पाहिलं तर हा चेंडू स्पर्श करणारा एक धावा तर इथून प्राप्त केली आहे. एकच्या व्यतिरिक्त जास्त काही मिळत नाही आहे आणि एक नंतर आपण पाहिलं तर धावपळक 41 च्या घरामध्ये आपल्याला जात असताना पाहायला मिळालं. 42 धावांचं हे टार्गेट असणार आहे मॅच जिंकण्यासाठी एमबी स्पोर्ट्स बागपाडा या टीमच्या समोर. आणि ती लक्ष्य मात्र कशा पद्धतीने कंप्लीट केलं जात आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ झाली टॉसची आणि आपण करूया महत्त्वपूर्ण टॉस. आई चंडिका जूचंद्र आणि आई मरुदेव स्पोर्ट्स राजावली टीम दोन कर्णधारांना मी रिक्वेस्ट करतोय आपण चला टॉस बॉक्समध्ये या आणि टॉस करण्यासाठी निशांत दादा म्हात्रे यांना मी रिक्वेस्ट करेन. निशांत दादा या, आपल्या शुभ हस्ते आपण करूया नाणेपैकी. आई मरुदेव स्पोर्ट्स राजावली बी टीम आपल्याला पाहायला मिळेल. निशांत दादांच्या शुभ हस्ते टॉसची ओळख करून दिली जाईल मात्र ब्रदर्स दुसऱ्या बाजूने. आई एकवीर आई असा कॉल दिला आहे आणि इथे
एकवीरा दादांना मी विनंती करून शुभेच्छा द्या आणि आपण विराजमान व्हा अतिथी कक्षामध्ये. इथेच आपण पाहिला तर टॉस जिंकला गेलाय आई चंडीगढ जुचंद्र टीम. काय डिसाईड करणार? शतरक्षण. काय वाटतंय, चार ओव्हरचा गेम आहे, सेकंड गोलंदाजी करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल का? कारण की राजावली बी टीम आहे, त्यांच्या समोर काय रणनीती असेल? नक्कीच बघू शकता, चार बॉलर आहेत. कोणते खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये आहेत तुमच्या टीम मध्ये आणि चांगलं क्रिकेट खेळत आहेत आणि आपल्या टीमला या मॅच मध्ये एक चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी ते फार आणि महत्वपूर्ण आपलं योगदान देतील? जे बी आहे, सत्यवान बुरकुना आहे, हर्षद वनगा आहे. काय वाटतंय की नक्कीच या सीझन मध्ये तुमच्याकडून एक ट्रॉफी जिंकण्याची एक संधी निर्माण झाली, या संधीला साधण्याचा प्रयत्न करणार का? हा नक्कीच करू. शुभेच्छा असतील तुम्हाला अँड बेस्ट ऑफ लक. राजावलीकडे आपण वया मरुदेव स्पोर्ट्स राजावली बी टीम. टॉस तुम्ही गावला, टॉस जिंकला असतं काय स्वीकारलं असतं? शतरक्षण. बॅटिंग करायची आहे म्हणजे जसं बघितलं तर तुमच्या टीममध्ये तुम्हाला प्रोत्साहित करणारे किशोर असतील, त्यांच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं की तुम्हाला तुमच्या टीममध्ये कोणतरी खेळण्यासाठी आणखी कोणत्या खेळाडूंनी प्रोत्साहित केलं की त्यांच्याकडून तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळा आणि तुम्ही चांगलं क्रिकेटर व्हावं म्हणून? आहेत जय नाते भरपूर आहेत खेळणारे. काय वाटतं की तुम्हाला की इथे फ्लॉस बॅटिंग करताना पहिल्या इनिंगमध्ये किती धावा जास्त असतं सेफ असू शकतात? 40-50. आणि 40-50 धावा करण्यासाठी कोणते ट्रम्प कार्ड फलंदाज तुम्ही वापरणार तिथे? आहेत किशोर आहे, जय आहे, प्रशांत आहेत. शुभेच्छा असतील तुम्हाला अँड बेस्ट ऑफ लक एकमेकांसाठी. तर टॉस बॉक्समधून नव्वाला असं मिळतोय की टॉस जिंकला आई चंडिका जुचंद्र या टीमने डिसाईड केलं आहे की फील्ड फर्स्ट फलंदाजीसाठी आमंत्रण आई मरुदेव स्पोर्ट्स राजावली बी टीमला या मॅचमध्ये दिला गेला आहे. वळणार आहोत तर मॅचमध्ये जिथे चालू असलेला सामना महत्त्वाचा आहे, कारण की MB स्पोर्ट्स बागपाडा टीमला करायची चेसिंग आणि नक्कीच ही चेसिंग मात्र कशा पद्धतीने केलं जाईल आणि ह्याचं धावतं विवरण घेऊन येण्यासाठी सज्ज झालेत आमच्या जोडीने आमचे साथे समर्थक मित्र कॉमेंट्री बॉक्समध्ये मिस्टर विजयजी भोये. धन्यवाद जयेश डुकले. तर पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय एकवीरा चषक 2024-25 हा भव्य दिव्य महासोहळा मॅचला होते सुरुवात. लक्ष आहे ते म्हणजे 42 धावांचं पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज वैभव हिंडा, मात्र झेल या ठिकाणी झाला आहे ड्रॉप. त्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जयदीपनं केला होता, मात्र डॉट बॉल होतोय. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला विनायक ढिंडा. चेंडू पुढे आला होता परंतु भावेश देखील पुढे आला होता, मात्र दोन शतरक्षकांना बीट करून या ठिकाणी चेंडू एका टप्प्याने बॉर्डर लाईनच्या बाहेर रवाना झाला. चार धावांकरता येतो हा चौकार, चार रन. षटकातील पुढचा बॉल, एवढंच आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी षटकातील पुढचा बॉल, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. चेंडूच्या खाली शतरक्षक पोहोचतोय परंतु पुन्हा एकदा एका टप्प्यानं बॉल जातोय लॉंग ऑफच्या दिशेनं, चार धावण करता चौकार.
तर चौकारच्या सहाय्यानं धावसंख्या झाली आहे ती 9. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जज करतो आणि पकडला जाईल हा शेर आणि समाप्त झाला यावेळेस फलंदाज जयदीप वळवीचा खेळ आउट. जयंद्र रूल्स आहेत आणि ते रूल्स आपण लागू केलेले आहेत. सचिव यांच्या माध्यमातून कालच आपल्यापर्यंत सूचना पोचली गेली आहे आणि त्याचमुळे ड्रेस कोड कम्प्लीटली पाहिजे आणि नसेल तर 3 धाव्यांची पॅनल्टी आहे आणि ती पॅनल्टी मात्र आपण पहिले सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा हिरा स्पोर्ट्स सपाटा टीमला सुद्धा लागली आहे. त्याच्यानंतर आपण पाहिले की आता पॅनल्टी असणार आहे ती म्हणजेच ब्राह्मणगाव बी टीमला 3 धाव्यांची कारण की ड्रेस कोड आपण पाहिले. त्यांची पण आहे डेफिनेटली. मग आपण पाहू शकते स्कोर इज लेवल बराबरी असेल पण लक्षात घ्या मित्रांनो कारण की इथूनच आपण पॅनल्टी मात्र कारण की येणाऱ्या प्रत्येक खेळाडूने आणि उद्याच्या दिवसापासून कारण की आजच्या दिवसामध्ये सकाळी पण आपण पाहिलं ड्रेस कोड सेम नव्हता आतासुद्धा तेच आणि येणाऱ्या 3 दिवसामध्ये ड्रेस कोड सेम असणं अनिवार्य असेल. चला पुढे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा लिडिंग एज चेंडू आपण पाहिला तर थर्ड मॅन डिक्लेरेशन झोन मध्ये जाताना पाहायला मिळतोय. 2 धावा मात्र मी देईल. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन म्हणजेच सक्त नियमांसाठी ओळखलं जात आहे आणि त्या नियमांचं पालन होणं गरजेची बाब आहे कारण की नक्कीच वैयक्तिक कोणाच्या फायद्यासाठी आपण पाहतोय कोणाला पॅनल्टी आपण देऊ शकत नाही परंतु जी नियमावली आहे त्या नियमावलीनुसार आपण चालणं हे कर्तव्य आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र आपण चालत आहोत. फलक आपण पाहिलं तर 11 फुलटॉस चेंडू आहे आणि फुलटॉस चेंडू नो बॉलचा इशारा आणि त्यावर मात्र आपण पाहिला तर बिग हिट भिरकावून दिला षटकार. थँक यू डीजे. षटकारासाठी चेंडूला मात्र भिडकावून दिला गेला. नो बॉलचा इशारा होता आणि आता मात्र फ्री हिटचा चेंडू खेळण्याची संधी मात्र पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना तर म्हटलं जात आहे ना की जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्री हिट नसेल तर नक्कीच मजा नाही आहे आणि फ्री हिट आहे तर फायदा मिळेल का. पुन्हा एकदा फुलटॉस होता कन्वर्ट करू शकले नाही एम एस टाइम झालाय. लॉंग लेगच्या दिशेने डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. पुन्हा 2 धावा मात्र इथून जर प्राप्त केला जात गेला जो इंटेन दर्शवला जातोय ना आणि त्या इंटेनने मोमेंटमला शिफ्ट करण्याचा प्रयत्न वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी टीम आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर इथून कुठेतरी फ्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आता पाहिलं आपण तर धावफळक 20 घरामध्ये मंद मंद पावलाने मात्र 16
चेंडू आणि धावींची गरज असणार आहे. 22 हो गतीने बेट केला इथे दुसरा षटक जवळजवळ प्रगतीपथावर असताना आणि या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिला तर भावेश पुढे शपळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. चेंडूची लाईन आणि लेंथ मात्र थोडीशी लांब ठेवली गेली होती. झोनच्या बाहेर मात्र गोलंदाजी करण्याचा प्रत्यय पाहायला मिळतोय आणि त्या प्रत्ययामध्ये आपण पाहिलं यश मिळत असताना गोलंदाजाला मिळतोय. भावेशला हे षटक महत्वपूर्ण राहिले आतापर्यंत पूर्णपणे. अजून सुद्धा अशाच काही चेंडूची गरज असणार आहे. अशाच काही चेंडूच्या सहाय्याने मात्र इथून कमबॅक हॅलो बिनबिलाय मुहिमान नको आम्हाला तर चावूया मैदानाच्या आतमध्ये या वेळेला फटकावे स्वतः हो या वेळेला रिले नशीब होता म्हणून मिळालं कारण की नक्कीच झेल मात्र लगभग सुटला होता. पॉवर बँकच्या साईडने मात्र नक्कीच आपण पाहू शकतोय की पॉवर बँक होती म्हणून वाचला आणि पकडला गेला. थँक्यू डीज आहे त्याला नक्कीच जास्त वेळ जाणार नाही आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे कारण की महत्त्वपूर्ण आपण पाहू शकतो की संध्याकाळचं वेळ खूप महत्त्वाचा राहणार आहे. न्यू बॅटर इन झालाय इथे पाहतोय आपण फटका अतिशय चांगला अगदी आपण पाहू शकतोय. इथे समालोचन कक्षाला सलामी देणारा ठोकलेला षटकार पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या फलंदाज आपण पाहिला तर हर्ष दुबळबीन थँक्यू डीजे पाणी हवं आहे मैदानाच्या आतमध्ये प्लीज पाणी पुरवा. काय कमालीचा शॉट आणि मॅचमध्ये ज्याप्रमाणे दोन षटकाचं जर विश्लेषण करायचं झालं तर 26 धावा दोन जरी गडी गमावली आहे तरी पण 26 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. किशोर अँड टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे नक्कीच पुढील मॅचमध्ये. वर्धा स्पोर्ट्स राजावली बी टीम त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यांच्यासमोर भावेश वन गॅन टीम. आता हवे आहेत 12 चेंडूमध्ये 16 धावा. ही मॅच सरी हे रंचेस आता 12-16 ची कहाणी आहे ती थोडीशी सोपी दिसते परंतु सगळं काही या षटकावर अवलंबून राहणार आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली आहे तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला एक चान्स मिळेल एक मौका मिळेल आणि तो मौका मात्र कन्वर्ट करावा लागेल. दोन फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये MBA असतील आणि त्यांच्यासोबतच पण बघितलं तर हर्षद असतील कृष्णा. आता बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळत आहेत MBA आपल्या टीमसाठी चांगली बिग हिटिंग करताना नेहमीच पाहायला मिळत आहेत परंतु इथे इंटेन एक सुजबूज भरी पारी हवी आहे. महेश बडांगे म्हणजे 12 चेंडूमध्ये 16 धावा पुश केला जातोय. इथे आपण पाहिला तर गोलंदाज स्वतः चेंडूपर्यंत झडप घेतोय चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हेच हवं आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला डॉट चेंडू आणि डॉट चेंडूच्या साईडने विकेट आणि हे जर होत आहे
तर सक्सेसफुल होतील आणि आपल्या गेम प्लॅनमध्ये यशस्वी होताना पाहायला मिळते आणि एक संधी मात्र ते प्राप्त होताना पाहायला मिळते मॅचला जिंकण्याची. पुढचा चेंडू, अगदी ओरपीक चेंडू, मनगडाचा वापर केला होता लॉंगांच्या दिशेने, अगदी सहज सोपा झेल मात्र धरणीला दान केला जातोय आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळत आहे ते 2-10. खराब शतरक्षण पाहायला मिळाला, रेग्युलर क्रिकेट खेळत नाहीत मिस्टर विनायक धिंडा आणि नेहमीच त्यांना आपण पाहू शकतोय. वन शॉटचा इशारा आलाय, 2-10 कम्प्लीट करण्याच्या अनुषंगाने मात्र एकच धाव मिळाली, ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय की एक अपूर्ण धाव आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला. चवीला आपण पाहिलं तर पुढचा चेंडू पाहायला मिळतो आपल्याला, महेशसाठी खडे खडे शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, कट करण्याचा प्रयत्न केला, आउटसाइड डी ऑफस्टंपची ही डिलिव्हरीज होती आणि त्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्नामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाले होते आणि इथूनच सध्या तरी पण पाहिलं तर डॉट चेंडू येत आहेत आणि तीच एक उमेदची किरण जागी गेली. 8 चेंडू 15 धावा मॅच जिंकण्याची. आणखीन एक डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय, भागोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी टीम आपण पाहिली आहे तर या मॅचमध्ये त्यांच्या माध्यमातून हे तिसरं षटक महत्त्वपूर्ण राहिलं आहे आणि त्या महत्त्वपूर्ण षटकामध्ये आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं कमबॅक केलं गेलं. 7 चेंडू असतील आणि 15 धावांची गरज. पुढे येऊन स्टेपर डाऊन कण केलेला फटका पाहायला मिळाला, एक धाव मात्र इथे मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न चेंडूची फेकी नॉन स्ट्राइक एनकडे, मात्र तत्पूर्वी 2 धावा अगदी वेगाने झपाट्याने कम्प्लीट केल्या गेल्या षटकाचे होताना पाहायला मिळते. समाप्ती 3 षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं तर 29 धावा या फलकावर लागल्या गेल्या, म्हणजे जवळजवळ 42 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं ही आत्तापर्यंत स्थिती पाहायला मिळते MB स्पोर्ट्स बागपाडा या टीमची. आता 6 चेंडू असतील आणि 13 धावा ही मॅच जिंकण्यासाठी, आता मात्र ही इक्वेशन आणि सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते. आता या सिच्युएशनवर कोण नियंत्रण ठेवते आणि नक्कीच हा मॅच कोण जिंकतोय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वपूर्ण राहणार आहे. मात्र घेऊ छोटासाठी जे ब्रेक, डिजिटल संधी देऊया आणि पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करूया. थँक्यू. 29 धावा झाले आहेत, 13 धावांची गरज आहे. 6 चेंडू 13 धावा कर्णधार या, वाकीपाडा टीमचे कर्णधार या. इथे पाहायला मिळत आहे तर रनआउटचा चान्स आणि अखीच कम्प्लीट केलाय फलंदाज बाद, MB इज आउट. त्यापुढे लास्ट एट डाऊन द ग्राउंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु गोलंदाजाने स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला स्टॉप केलंय. चेंडू असतील 4 आणि धावांची गरज असेल 11. 4 चेंडू 11 धावा तेच तर चेंडूची हाताळणी केली जाती आहे आणि गोलंदाज आपण पाहिला तर रोहन आहे शेवटच्या षटकामध्ये. खास करून आपण पाहिलं तर डेट ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी मात्र आपण त्याला पाहतोय. 11 धावा हव्या आहेत.
इथे पाहतोय आपण हवेत आहे आणि स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये कॉटन बॉलची संधी आणि ती संधी मात्र पकडली आहे, नक्कीच चांगलं झेल पकडली आहे आणि विकेट मात्र मिळवून दिली आहे. एम बी टीम मात्र इथे भरपूर अडचणीमध्ये आता मात्र सापडली आहे. दोन चेंडू 11 धावा हव्या आहेत नवीन येणारा खेळाडू, मात्र इथून एका मोठ्या फटक्याची गरज असेल. मित्र म्हणजे डेफिनेटली दोन मोठे फटके खेळावे लागतील, परंतु या चेंडूवर मोठा फटका येणं अनिवार्य असेल. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, मात्र त्याला पुल केलाय. चेंडू चालला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि अंतिमच्या क्षणाला चेंडू सीमारेखा पार मिळेल. 3 धावा 4. थँक्यू डीजे. या 4 धावा आता आपण पाहिलं तर 1 चेंडू आणि 7 धावींची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. डेफिनेटली आपण पाहिलं वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये इतिहास सुद्धा घडलाय, 1 चेंडूमध्ये 7 धावा झाले आहेत. परंतु इथे तसं न होता आपण पाहिलं एकच धाव मात्र इथून मिळेल आणि त्याच्या व्यतिरिक्त जास्त काही मिळणार नाहीये. अशा तऱ्हेने 6 धावांनी या मॅचवर विजय मिळवला जातोय, तो म्हणजेच भगवा स्पोर्ट्स ब्राह्मण गाव बी टीमच्या माध्यमातून चांगलं परफॉर्मन्स पाहायला मिळालं आणि आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन गेले. चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग एम बी टीम आपण पाहिली आहे तर कुठेतरी कमी पडली गेली आहे आणि नक्कीच या स्पर्धेच्या बाहेर मात्र फेकली जाते. थँक्यू टीम, थँक्यू डीजे.